सर्वसामान्य सोलापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास भाजपा सज्ज आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली. पालिका निवडणुकीत सोलापुरातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास भरभरून मतदान केलंय. जवळपास पालिकेची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली. या सर्व भाजपा नवनियुक्त उमेदवारांचा सत्कार रविवारी शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित वरिष्ठ नेते नूतन नगरसेवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, भाजपाचे वरिष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता असावी हे स्वप्न आज सत्यात उतरलंय असं म्हणत पालकमंत्र्यांनी सोलापूर जनतेचं शतशः आभार व्यक्त केले. अनेक वर्षापासून स्वप्न होतं भारतीय जनता पक्षाचं, त्या सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा. मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी मला असं मनापासून वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचा आपल्याला ह्या कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी आपलं काम करलं, आपलं रक्त दिलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केले, त्या कार्यकर्त्यांना आपण कुठेतरी महानगरपालिकेत संधी द्यायला पाहिजे. आपण ते महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायला पाहिजे असं मनोमनी वाटत होतं आणि मी बोलूनही दाखवत होतो की आज आपल्या सगळ्याच्या सहयोगानं भारतीय जनता पक्षाचा झेंडा आज महानगरपालिकेवर फडकलेला. भाजपाच्या नूतन नगरसेवकांनी सभागृहाचं कामकाज समजून घ्यावं लागेल. नवक्या नगरसेवकांना वॉटर, गटर, मीटर याचा अभ्यास करावा लागेल असा सल्ला देखील खासदार महोदयांनी यावेळी दिला. पण जे नवीन आलेत त्यांना थोडीशी जरा हिंट द्यायला हरकत नाही आहे. लोकसभेमधलं कामकाज वेगळं असतंय, विधानसभेमधलं वेगळं असतंय, पण महानगरपालिकेमध्ये आपल्याला वॉटर, गटर आणि मीटर याचं राजकारण करायचं असते. आधी सुद्धा पाण्याची खूप बोंब असायची सोलापूरमध्ये, पण बघा बरोबर आनंद चंद्रशिवेच्या वार्डात पाणी मिळायचं, चेतन नरोटेच्या इथं पाणी मिळायचं, सुरेश अण्णा पाटलाच्या इथं पाणी मिळायचं. हे का मिळत होतं जरा विचार करा. प्रत्येक वेळा दादागिरीच चालते असं नाही आहे, त्याच्यासाठी काही अभ्यास पण आवश्यक असतो. सोलापूर शहराचे परिवर्तन करण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांची असणार असून तितकीच जबाबदारी पालकमंत्री, सहकारमंत्री आणि खासदारांची असणार आहे असा सल्ला देखील रघुनाथ कुलकर्णी यांनी यावेळी दिला. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.